माहिती मागून शाळा उभी. भीक म्हणजे काय? आज आपण जे गणपतीला, नवरात्रीला, आंबेडकर जयंतीला, शिवाजी महाराज जयंतीला जे जाऊन फिरतो तेच म्हणतो ना की आमची जयंती साजरी करायची, असंच म्हणतो ना हे आमची जयंती साजरी कर, म्हणतो आमची जयंती साजरी करायची आम्हाला वर्गणी द्या. मी माझ्या माझं तर होतच ना पूर्ण, तुमचं खूप ऐकलं आता. मी माझ्या खांद्यावर जो हे होता गमशा तो काढून असे ऍक्शन घेऊन दाखवलं. लोकांनी भीक मागितली की माझ्या शाळेला पैसे द्या. तर या भीक शब्दाने कोणाच्या भावना दुखावल्या असतील तर मी त्याबद्दल दिलगिरी व्यक्त करायला तयार आहे, कारण मी इतक्या छोट्या मनाचा माणूस नाही. माझ्या मनात जर श्रद्धा आहे, माझ्या रक्तारक्तांमध्ये आंबेडकर, महात्मा फुले हे आहेत, तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांबद्दल कोणाच्या मनात गैरसमज निर्माण झाला असेल तर दिलगिरी व्यक्त करायला माझी काय अडचण नाही. मी इतका छोट्या मनाचा नाही, तुम्ही छोट्या मनाच्या आहात, तुम्हाला राजकारण करण्यासाठी रोज काहीतरी शोधायचं असतं. आणि त्यामुळे आपल्या माध्यमातून यातून कोणाच्या भावना दुखावल्या जे क्लिप पूर्ण ऐकली पाहिजे. भाषण तर माझं त्या एवढं वारकऱ्यांनी अप्रिशिएट केलं की ज्यात मी पूर्ण अध्यात्म मांडलं की संतपीठ, संत साहित्य हे लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हे वाढवा. हे वाढवताना सरकार पाठीशी आहे. काल 23 कोटी रुपये घोषित केले मी. हे जे आज संजय राऊत फुकाच्या गप्पा मारत आहेत ना की यांच्या तिजोरीत पैसे, काल 23 कोटी रुपये संतपीठाला मी घोषित केले. आणि असं म्हटलं की पण या व्यतिरिक्त तुम्ही लोकांकडे मागायलाशिवाय. मी त्या वारकऱ्यांना CSR शब्दाचा अर्थ समजावून सांगितला किंवा एखाद्या कंपनीला 5 कोटीपेक्षा जास्त प्रॉफिट झाला तर 2% त्यांनी सामाजिक कामाला काढायचा असतो, त्यातून पैसे मागितले पाहिजेत. आणि मग त्याला उदाहरण देताना म्हटलं की ह्या सगळ्यांनी संस्थांना तर उभ्या करता आल्या नसत्या. त्यामुळे आता हे इतकं सगळं बोलूनही कोणाच्या डोक्यात शिरणार आहे का? कारण ज्यांच्या डोक्यात शिरलं पाहिजे त्यांचे मला फोनवर फोन येतात, काय बाबा आता ह्यात काय चुकलं. आता एका फार मोठ्या घटना तज्ज्ञाचा फोन आला, मी नाव नाही कोट करत, ते मला म्हणाले की ब्रिटिश संसदेपासून सगळी पुस्तकं काढून मी बसलोय, कुठेही बेग म्हणजे भीक हा असंवैधानिक शब्द नाही. आपण न्यायालयात म्हणतो की मी न्यायाची भीक मागतो, हा मी दयेची भीक मागतो. त्यामुळे असं किंवा मोठमोठी माणसं म्हणतात की मी लहानपणी माधुकरी वागून शिकलो, काय चुकीचं आहे? पण मला कोणाच्या भावना दुखवायच्या नाहीत. कोणाला ह्यामुळे निदर्शनांसाठी कार्यक्रम हवेत ना, निदर्शनांसाठी स्कोप द्यायचं नाही. त्यामुळे तुमच्या माध्यमातून आणि हे जरा दाखवा, हा इथे जे बाबासाहेब आंबेडकर जिंदाबाद नावाच्या घोषणा ते दाखवा.